मित्रांनो माझं नाव मयूर आहे मी वीस वर्षाचा नवयुवक आहे महाराष्ट्रातल्या एका शहरात मी राहतो माझी उंची पाच फूट नऊ इंच आहे रंग सामान्य ना जास्त गोरा आणि ना जास्त काळा मी माझ्या कॉलनीत खूप लोकप्रिय आहे मी सर्वांशी हसून बोलतो मोठ्यांना रामराम नमस्ते संयम वयस्करांना हाय हॅलो बोलत असतो म्हणून सर्व लोक मला पसंत करतात ही कहाणी माझी आणि ती गावातील पोरगी रंजना यामधली आहे ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी शिकत होतो दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या त्यामुळे मी माझ्या वडिलांच्या गावी गेलो होतो आमचं घर आणि लागूनच असलेलं दुसरं घर आमच्या नात्यातच येत होतं आम्ही त्यांना मोठी आई मोठे बाबा म्हणायचो त्या घरी मोठी आईच्या नातलगाची एक माझ्या वयाची मुलगी पाहुणी म्हणून आली होती त्या मुलीचं नाव रंजना होतं त्या दिवसात तिच्याही सुट्ट्या सुरू होत्या तिथे ती तिच्या वयाचा फक्त मीच होतो बाकी सर्व मोठे किंवा लहान होते त्यामुळे मोठी आईने माझी भेट तिच्याशी करून दिली ती पूर्ण दिवस माझ्यासोबतच घालवायची माझ्या वयाचा दुसरा कोणीही मुलगा तिथे नव्हताच त्यामुळे माझाही वेळ रंजनासोबतच जायचा एक दिवस माझ्या घरचे सर्व लोक शेतात गेले होते ते सर्व आता खूप उशिरा वापस येणार होते त्यामुळे माझ्या घरच्यांनी मला मोठी आईच्या घरी पाठवलं आणि घराची चावीसुद्धा त्यांच्याकडेच ठेवली काही वेळानंतर मी घरी जायची जिद्द करायला लागलो आणि मोठ्या आईकडून घराची चावी मागितली ती चावी देण्यास तयार झाली नाही कोणत्याही खोड्या दंगामस्ती न करण्याचे बजावून तिने रंजनाला सुद्धा माझ्यासोबत पाठवलं आम्ही काही वेळ झुल्यावर झुललो मग टीव्ही लावला आणि सोबत बसून टीव्ही पाहायला लागलो काही वेळातच ला तिला झोप यायला लागली तशी ती लेटली मीही तिच्यासोबत लेटलो असंच थोडा वेळ पडून राहिल्याने चुकीने माझा हात तिच्या आंब्याला लागला तिने डोळे उघडले आणि म्हणाली काय करत आहेस मी म्हणालो अगं चुकीने लागलाय रंजना यावरती परत डोळे बंद करून लेटली ले। मग मी विचार केला ही तर एवढ्या गाठ झोपली आहे मग माझा हलकासा हात लागला तरीही इतक्या लवकर कसे काय डोळे खोलेले चक्कर तरी काय आहे तिच्या मनात काही चालत आहे का हे सर्व विचार करून मी विचार केला चला तिच्यासोबत काहीतरी खोड्या आता मी दरवाजा बंद केला आणि तिच्याजवळ येऊन तिला म्हणालो तुला एक जादू पाहायची आहे का ती म्हणाली हो तसा मी झटकन माझी पॅन्ट उतरली आणि आपल्या बाबूरावला बाहेर काढून तिला म्हणालो तू याला हलो ती माझा पोपट बघून लाजली आणि नकार द्यायला लागली मी म्हणालो काहीच होणार नाही तू करत तर सही तिने पोपट पकडून हलवला पण ती मारल्यासारखी हलवत होती तेव्हा मी तिला मारण्याची कला शिकवली आणि या प्रकारे हलवायला सांगितलं तिनं तसं केलं तसा माझा पोपट उभा झाला आता मला जराशा ठोकण्याच्या मूडमध्ये येत असल्याने जाणवली मी तिला माझ्या मोबाईलमधला एक व्हिडिओ दाखवला तिने पहिल्यांदाच असा व्हिडिओ बघितला होता पण नंतर ती उत्सुकतेने पाहायला लागली थोड्याच वेळात व्हिडिओ संपला आता मी तिला म्हणालो आपण हा खेळ खेळू आधी तर तिनं नाही म्हटलं पण मी तिला खूप म्हटल्यावर ती तयार झाली मी तिच्या खोटावर किस केलं अलिंगन दिलं ती गरम व्हायला लागली होती तसे तिचे कपडे उतरले आणि तिचे उठलेले आंबे चुसले मग तर ती आणखीच गरम झाली आणि मला स्वतःकडे खेचायला लागली तिच्या चिमणीवर छोटे छोटे केस आले होते तसेच तिच्या चिमणीचे होठ आसपास चिपकून होते मी तिच्या चिमणी भेगेत वरून बोट फिरवले मग ती कामकूस सुष्कारे भरायला लागली तिची चिमणी पाणी सोडायला लागली आता माझा पोपट मला त्रास द्यायला लागला मी तिला तो तोंडात घ्यायला सांगितला ती नाही म्हणायला लागली मी म्हणालो या व्हिडिओमध्ये ते दाखवलं होतं ना तू या पोपटला चूस मजा येईल आणि मी तुझी चिमणी तर चाटली आहे ना तुला काही त्रास झाला का तुला मजाच आली ना ती म्हणाली हो मजा तर आली मी म्हणालो तर मग तू आता मला मजा देना कदाचित तिच्या मनात होतं पण ती, ती थोडीशी नर्वस होती माझ्या समजवल्याने तिने माझी गोष्ट मानली आणि माझा पोपट तोंडात घेऊन चुसायला लागली तिला नीट चुसता येत नव्हतं पण कसे तरी तिने चुसले थोड्या वेळाने मी तिच्या तोंडात झटकलो तशी तिने उलटी केली ती माझ्यावर नाराज झाली आणि आपल्या घरी जायला लागली मी तिला म्हणालो रंजना आपण हे काही केलं ते कुणास सांगू नकोस तिने होकार दिला आणि घरी परत गेली त्या आमच्या खेळानंतर दिवसभर ती मला भेटली नाही म्हणून मी दुसऱ्या दिवशी मोठी आईच्या घरी गेलो जेव्हा मी तिला भेटलो तेव्हा ती माझ्याशी काहीच बोलली नाही मी तिथेच बसलो थोड्या वेळाने ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली चल तुझ्या घरी जाऊ मी तिला माझ्या घरी घेऊन गेलो रस्त्यात ती म्हणाली काल मला वेगळं वाटत होतं पण चल आज आपण तसं करू तिची आवड ऐकून मी मनात फार खुश झालो पण आज माझी लहान काकी घरीच होती त्यामुळे खेळण्याच्या बहाण्याने मी तिला वरच्या मजल्यावर खोलीत घेऊन गेलो तिथे आम्ही सर्व झोपत असो मी, मी काकीला म्हणालो काकी आम्हाला डिस्टर्ब करू नकोस आम्ही दोघे वरच्या खोलीत खेळायला जात आहेत खोलीत येताच मी कडी लावली आणि रंजनाचे कपडे एक एक करून काढले ती पूर्ण झाली होती तिचं शरीर पाहून माझा पोपट सलामी देत लागला मी तिला माझे कपडे उतरा सांगितले तसे तिने ते उतरवले मी तिच्या ओटावर ओठ ओट ठेऊन कीच करू लागलो मला फार मजा येत होती माझा एक हात तिच्या मानेवर होता आणि दुसरा हात तिच्या मांडीवर होता थोड्या वेळात घट्ट गेल्याने तिने तिचे ओट माझ्यापासून सोडवले आता मी तिचे गोरे गोरे गाल चुसायला लागलो तसेच आपल्या दोन्ही हातांनी तिचे दाबायला लागलो माझ्या हरकतीने ती विचलित व्हायला लागली मला दूर हटायला लागली मी म्हणालो चल आज काहीतरी ट्राय करू आता आम्ही दोघे फार मजा केली खूप वेळ झाली होती काकी येऊ शकली असती म्हणून आम्ही कपडे घातले आणि एकमेकांना किस करत मी तिला म्हणालो मी तुला संध्याकाळी भेटतो मग ती घरी गेली आणि मी असाच खाली आलो पण माझ्या तोंडाला अजूनही तिचा रस लागला होता तो छोट्या काकीने पाहिला आणि ती म्हणाली अरे मयूर हे तुझ्या तोंडाला काय लागलं आहे मी थोडंसं घाबरलो आणि म्हणालो पाणी आहे वाटतं तसा काकीने मला सोडलं पण तिला आमचा संशय आला होता संध्याकाळी मी रंजनाला भेटलो आणि तिला सर्व सांगितलं आता काकीच्या उपस्थितीत घरी आम्ही काही करू शकत नव्हतो म्हणून मी आमच्या गावच्या एक पडका किल्ला निवडला संध्याकाळी तिथे कोणी जात नसत म्हणून रंजना रंजनाला फिरायला नेण्यास बहाणा करून मी तिला तिथे घेऊन गेलो आम्ही किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर होतो जिथे कोणीच येत नसत तिथे हिरवाळ होती तिथे आम्ही खूप मजा केली आम्हाला खूप जास्त वेळ झाला होता आम्ही चटकन कपडे घातले कारण संध्याकाळी व्हायला लागली होती आम्ही आणि आम्हाला किल्ल्यातून लवकर निघायचं होतो रस्त्यात रंजना म्हणाली हे ठोकणे तर नेहमीच आठवणीत राहील तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद